नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील प्रत्यय घटित शब्द हा भाग पाहणार आहे. प्रत्यय घटित शब्द यामधील प्रत्यय म्हणजे काय, तर मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून साधित शब्द बनतात, त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. आता आपण प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय ते पाहू. शब्दांच्या नंतर म्हणजेच पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. घटित शब्दांचे उदाहरण पाहूया. यामध्ये पहिला शब्द आहे जनता. जनता या शब्दामध्ये जन या मूळ शब्दाला ता हा प्रत्यय लागलेला आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी जन या शब्दाच्या नंतर ता हा शब्द लागलेला आहे, म्हणजेच उपसर्ग लागलेला आहे, आणि त्यामुळे जनता हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. लेखक या शब्दामध्ये लेख या शब्दाला अक हा प्रत्यय लागल्यामुळे लेखक हा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. ओढा या शब्दामध्ये ओढ या शब्दाला आ हा प्रत्यय लागलेला आहे. रसिक या शब्दामध्ये रस या शब्दाला इक हा प्रत्यय लागलेला आहे. झोपाळू या शब्दामध्ये झोप या शब्दाला आळू हा प्रत्यय लागलेला आहे. शिकाऊ या शब्दामध्ये शिक या शब्दाला आऊ हा प्रत्यय लागलेला आहे. जमीनदार या शब्दामध्ये जमीन या शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे. हसरा या शब्दामध्ये हस या शब्दाला रा हा प्रत्यय लागलेला आहे. माणुसकी या शब्दामध्ये माणूस या शब्दाला की हा प्रत्यय लागलेला आहे. धनवान या शब्दामध्ये धन या शब्दाला वान हा प्रत्यय लागल्यामुळे धनवान हा प्रत्यय घटी शब्द तयार झालेला आहे. या सर्व शब्दामध्ये आ अक आ इक आळू आऊ तार रा की वान हे प्रत्यय लागल्यामुळे प्रत्यय घटित शब्द हे तयार झालेले आहेत. प्रत्यय घटित शब्दांचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये धातू साधिते किंवा कृदंते आणि तद्धिते किंवा शब्द साधिते. यामधील पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहे तो म्हणजे धातू साधिते किंवा कृदंते. धातूपासून बनणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. ही कृदंते किंवा धातू साधिते संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली असतात. त्यामध्ये उदाहरण पहा. देव या शब्दामध्ये देव या धातूला अ हा प्रत्यय लागल्यामुळे देव हा शब्द तयार झालेला आहे. लेखक या शब्दामध्ये लेख या धातूला अक हा शब्द लागलेला आहे. पालन या शब्दामध्ये पाल या धातूला अन हा प्रत्यय लागलेला आहे. वेदना या शब्दामध्ये वेद या धातूला अना हा प्रत्यय लागलेला आहे. श्रवणीय या शब्दामध्ये श्रवण या धातूला अनीय हा प्रत्यय लागलेला आहे. त्यागी या शब्दामध्ये त्याग या धातूला ई हा प्रत्यय लागलेला आहे.
रसिक या शब्दामध्ये रस या धातूला इक हा प्रत्यय लागून रसिक हा शब्द तयार झालेला आहे. ही सर्व संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते आहेत. ओढा या शब्दामध्ये ओढ या धातूला आ हा प्रत्यय लागून ओढा हा शब्द तयार झालेला आहे. लढाऊ या शब्दामध्ये लढ या धातूला आऊ हा प्रत्यय लागलेला आहे. पुजारी या शब्दामध्ये पूज या धातूला आरी हा प्रत्यय लागलेला आहे. लाजाळू या शब्दामध्ये लाज या धातूला आळू हा प्रत्यय लागलेला आहे. उडी या शब्दामध्ये उड या धातूला ई हा प्रत्यय लागलेला आहे. चकचकीत या शब्दामध्ये चकचक या धातूला ईत हा प्रत्यय लागलेला आहे. जाणीव या शब्दामध्ये जान या धातूला ईव हा प्रत्यय लागलेला आहे. झाडू या शब्दामध्ये झाड या धातूला ऊ हा प्रत्यय लागलेला आहे. बसून या शब्दामध्ये बस या धातूला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे. भांडखोर या शब्दामध्ये भांड या धातूला खोर हा प्रत्यय लागलेला आहे. बोलणार या शब्दामध्ये बोल या धातूला नार हा प्रत्यय लागलेला आहे. हसरा या शब्दामध्ये हस या धातूला रा हा प्रत्यय लागून हसरा हा शब्द तयार झालेला आहे. ही मराठी प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते आहेत. प्रत्यय घटित शब्दांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शब्द साधिते किंवा तद्धिते. धातू व्यतिरिक्त इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना शब्द साधिते किंवा तद्धिते असे म्हणतात. ही तद्धिते किंवा शब्द साधिते नाम विशेषण अव्यय यांच्यापासून तयार होतात. उदाहरणार्थ पाहूया. मासिक. मासिक हा शब्द मास या नामाला इक हा प्रत्यय लागून मासिक हा शब्द तयार झालेला आहे. आनंदित या शब्दामध्ये आनंद या नामाला ईत हे प्रत्यय लागलेले आहे. नवीन या शब्दामध्ये नव या नामाला इन हे प्रत्यय लागलेले आहे. राजकीय या शब्दामध्ये राज या नामाला कीय हे प्रत्यय लागलेले आहे. मित्रत्व या शब्दामध्ये मित्र या शब्दाला त्व हे प्रत्यय लागलेले आहे. बुद्धिमान या शब्दामध्ये बुद्धी या शब्दाला वान हे प्रत्यय लागलेले आहे. श्रीमान या शब्दामध्ये श्री या शब्दाला मान हे प्रत्यय लागलेले आहे. हेवा या शब्दामध्ये हेव या नामाला आ हे प्रत्यय लागून हेवा हा शब्द तयार झालेला आहे. लढाई या शब्दामध्ये लढ या भाववाचक नामाला आई हे प्रत्यय लागलेले आहे. सावकारी या शब्दामध्ये सावकार या नामाला ई हे प्रत्यय लागलेले आहे. लोखंडी या शब्दामध्ये लोखंड या विशेषणाला ई हे प्रत्यय लागलेला आहे. शेतकरी या शब्दामध्ये शेत या नामाला करी हे प्रत्यय लागलेले आहे. मळकट या शब्दामध्ये मळ या विशेषणाला
कट हे प्रत्यय लागलेले आहे. पाटील की या शब्दामध्ये पाटील या भाववाचक नामाला की हे प्रत्यय लागलेले आहे. ओलसर या शब्दामध्ये ओल या विशेषणाला सर हे प्रत्यय लागलेले आहे. जादूगार या शब्दामध्ये जादू या नामाला गार हे प्रत्यय लागलेले आहे. गुलामगिरी या शब्दामध्ये गुलाम या शब्दाला गिरी हे प्रत्यय लागलेले आहे. जमीनदार या शब्दामध्ये जमीन या शब्दाला दार हे प्रत्यय लागलेले आहे. जाहीरनामा या शब्दामध्ये जाहीर या शब्दाला नामा हे प्रत्यय लागलेले आहे. धन्यवाद.